श्री स्वामी समर्थ मी किरण आपल्या सर्वांचं आपल्या स्वामी रिअलायझेशन चॅनलवर स्वागत करते. आज मी आपल्या सर्वांसाठी आपल्या स्वतःच्या घरच्या अग्नेय दिशेविषयी बोलणार आहे. आपण जर बघितलं असेल तर बघा, खूप काही लोकांच्या घरी म्हणा आणि मंदिरांमध्ये म्हणा, रोज छोटंसं हवन पेटवलं जातं. मग आता हे हवन कशासाठी असतं? आपल्या घरामध्ये अग्निदेवतेला प्रसन्न करणं. आणि ही दिशा लक्ष्मी माताची पण दिशा सांगितली गेलेली आहे. मग आपल्या घरी आपण रोज तर शक्य नाही, मग काय करावं? तर तुम्ही रविवारच्या दिवशी घरी तुमच्या हवनकुंड करू शकता. हवन करायचं कसं? आजकाल ॲमेझॉनवर छोटे छोटे हवन आपल्या सर्वांना माहिती आहे, इझिली अवेलेबल आहे, मार्केटला पण मिळतात. आणि अग्नेय दिशा आपल्या घराच्या पूर्व दिशेला तुम्हाला हे हवन करायचं आहे, तुम्ही रविवार दिवशी करू शकता. छोटंसं तुम्ही ॲमेझॉनवरून ऑनलाईन बोलवलं आणि अग्निहोत्रम किट इझिली अवेलेबल आहे, तुम्हाला ॲमेझॉनवर पण मिळेल. त्याच्यासोबत छोटीशी घीची बॉटल म्हणजे तुपाची बॉटल मिळतं, ब्राऊन राईस मिळतात ब्राऊन कलरची. तुम्ही रविवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून अग्नेय दिशेला म्हणजे पूर्व दिशेकडे तोंड करून बसले, तो हवन पेटवला आणि त्याच्यामध्ये छोट्या छोट्या, आजकाल तुम्ही अग्निहोत्रम किट जेव्हा आणणार तर त्याच्यासोबत तुम्ही आंब्याच्या काड्या छोट्या छोट्या ऑनलाईन बोलून घ्या, ज्या सुटले त्या इझिली तुटतात. त्या चार घ्यायच्या, त्याच्यामध्ये तुम्हाला एक कापूर पेटवायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ब्राऊन राईसने त्याच्यामध्ये आहुती द्यायची आहे. ओम भास्कराय नमः, ओम आदित्याय नमः, ओम सूर्यनारायणाय नमः. 11 वेळा असे सूर्यभगवानाची नावं जर 11 माहीत असेल तर ती घ्यायची, नाही तर एकही नाव घेतलं ओम सूर्याय नमः, ओम आदित्याय नमः, ओम भास्कराय नमः, आपल्या घरातल्या हरेक जणांना एक एक आहुती टाकायला सांगायची. छोटीशी घीची बॉटल जी राहील त्याने पण तुम्हाला आहुती टाकायची आहे, ओम भास्कराय नमः. हर हप्त्यातून एक दिवस तुम्हाला हा छोटासा हवनकुंड करायचा आहे. तुमच्या घरामधली सर्व निगेटिव्हिटी जाणार, तुम्हाला खूप पॉझिटिव्हिटी मिळेल आणि अग्निदेवता जेव्हा प्रसन्न होते ही डायरेक्शन लक्ष्मी माताची आहे. तुमच्या घरामध्ये पैशांची बरकत राहणं सुरू करते. हे मी माझं सिक्रेट आपल्या सर्वांसोबत शेअर केलेलं आहे. नक्की आपल्या सर्वांच्या घरी करा आणि मी तर म्हणते जसं जमेल तसं सुरू करा. बघा तुम्हा सर्वांना किती पॉझिटिव्हिटी मिळते.